वसमत येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भारतीय नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्द करण्याच्या मागणीसाठी 9 जानेवारीपासून वसमत येथील नागरिक साखळी उपोषणासह धरणं आंदोलन करतायत. हा कायदा संविधान विरोधी असून राज्यघटनेच्या न्यायसमता, बंधुता आणि धर्मनिरपेक्षता या मूल्यांना पायदळी तुडवणारा हा कायदा आहे. राज्यघटनेच्या मूळ गाभ्याला छेदणारा हा कायदा आहे. म्हणून आम्ही या भारतीय नागरिकता कायद्याच्या दुरुस्तीचा निषेध करत आहोत, अशा आशयाचं निवेदन ॲडव्होकेट मोसिन रविकिरण वाघमारे, प्रकाश गव्हाणे, मरियाना वाघमारे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी विभागीय अधिकारी यांना दिलं आहे. म्हणजे या देशामध्ये हिंदू मुस्लिम असं वातावरण या बीजेपी सरकारने केलेलं आहे. हा कायदा जो आहे, हा कायदा संविधानाच्या विरोधात बनवलेला कायदा आहे. भारतीय संविधानाचा आर्टिकल कलम 14 आपल्याला सांगते, या देशामध्ये राहणारा व्यक्ती त्याचा जन्म, त्याचा धर्म, त्याचं लिंग, त्याचा रंग या कुठल्याही गोष्टीबद्दल त्याला त्याचा भेदभाव करता येणार नाही. आपल्याला समानतेची वागणूक भारतीय संविधानाने दिलेली आहे. या सरकारनं जो कायदा केलेला आहे, हा कायदा खऱ्या अर्थानं इथल्या देशातल्या सर्व SC ST मायनॉरिटी गरिबांच्या विरोधात हा कायदा बनवलेला आहे. या कायद्याचा आम्ही विरोध करतो. गेल्या 9 तारखेपासून आम्ही सर्वजण या ठिकाणी धरणे आंदोलनावर बसलेलो आहोत. NRC, CAA, CAB जे कायदे आहेत ते शासनानं रद्द करावे आणि NPR जो कायदा नवीन आणलेला आहे त्याच्यामध्ये ज्या वाढीव अटी लादलेल्या आहेत त्या अटी रद्द कराव्या. आपल्या BJP सरकारने जे काळा कायदा हा आपल्या नागरिकावर जो थोपलेला आहे, आपण नागरिकशास्त्रात वाचतो की लोकांनी लोकांसाठी चालविली राज्य म्हणजेच लोकशाही असते, पण यांनी लोकशाही संपवण्याच्या ते कारस्थान यांनी या कायद्याच्या सुरू केलेला आहे. त्या संदर्भात आम्ही निषेध नोंदवण्यासाठी, तसेच हे काळे कायदे रद्द करण्यासाठी वसमत संविधानप्रेमी वासीय जे आहेत ते 9 तारखेपासून धरणे आंदोलन आणि उपोषण, साखळी उपोषण इथं उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या समोर बसलेलो आहे. जोपर्यंत शासन हे कायदे परत घेत नाहीत तोपर्यंत आमची ही लढाई चालूच राहणार आहे. रुपेश शेंगडे, C24 तास, हिंगोली. सबस्क्राइब करा C24 तास यूट्यूब चॅनल वर आणि बेल आयकॉन वरती क्लिक करा सर्वात पहिले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी.